इयत्ता चौथी, धडा सातवा, स्वराज्याचे तोरण बांधले, भाग दोन। भवानी मातेचा आशीर्वाद। तोरणा किल्ल्यावर शिवरांचा कारभार सुरू झाला। त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली। किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातींतील शूर माणसे नेमली। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता। किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या। कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला। शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला। कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या। एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही। स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले। स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला। आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले। हे धन स्वराज्याच्या कामी आले। या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारूगोळा जमा केला। उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले। तो बेत असा, तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे। शिवरायांनी तो हेरून ठेवला होता। हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता। आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता। या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता। तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले। स्वराज्याची पहिली राजधानी। एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला। तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले। शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड। गडावर पाथरवटांनी दगड घडवले, लोहाराने भाता फुंकला, सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली। राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। स्वराज्याची घौडदौड, शिवरायांची घौडदौड सुरू झाली। 12 मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला। गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले। परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळातही काही दुष्ट लोक होते। शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले। शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या। ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवरायांच्या या घौडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली। शिवरायांचे चातुर्य, आदिलशहा चकित झाला। त्याने शहाजीराजांना जाब विचारला। शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले। शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला। जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा कोणताही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले। कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते। शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले। त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला। स्वराज्याची गौडदौड अशी सुरू झाली।